नमस्कार, मी भाग्यश्री चव्हाण आपल्या श्री रेसिपीजमध्ये स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत कांदा भजी। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे बारीक। एक चमचा जिरे घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, खायचा सोडा, हिंग आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी 1.5 चमचा। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। बारीक चिरलेला कांदा, बेसन पीठ, लसूण, जिरे, हिंग, लाल मिरची पावडर, तांदळाचं पीठ 2 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली, हे सर्व मिश्रण आपण आता एकत्र करून घेणार आहोत। मी हा तांदळाचं पीठ यासाठी टाकलेलं आहे की आपली जी भजी आहेत ती छान कुरकुरीत होतात आणि चवीला देखील मस्त लागतात। यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत। अजून थोडंसं पाणी घालूया। यामध्ये आपण खायचा सोडा टाकणार आहोत चिमूटवर। आपलं भज्यांसाठी लागणारे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये भजी सोडणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण आता भजी सोडणार आहोत। आपल्या भज्यांना छान कलर आलेला आहे, पण आता ही भजी काढून घेऊ। आपली भजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा जो व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ जो आवडला असेल तुम्हाला तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया। धन्यवाद।